ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आणि सध्या आपण पाहतोय उद्या एमपीएससीची परीक्षा संपूर्ण राज्यभरात होणार आहे ज्या कारणामुळे इतक्या वेळेला ही परीक्षा रद्द होऊन आता अखेर उद्या होती त्या संदर्भात प्रशासनाला किती काळजी घ्यावी लागणार आहे त्यामुळे परीक्षा ही विद्यार्थ्यांची सुद्धा आणि प्रशासनाची सुद्धा असणार आहे थेट जाऊयात औरंगाबादमध्ये आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत सिद्धार्थ औरंगाबादमध्ये किती केंद्र आहेत किती विद्यार्थी तिथे परीक्षा देणार आहेत आणि तिथे काय तयारी सुरू आहे तो का औरंगाबादमध्ये प्रशासनाने जवळपास तयारी पूर्ण करून ठेवलेली आहे कारण बऱ्याच दिवसाचा गॅप होता तारीख जाहीर केल्यानंतर आठ ते दहा दिवसाचा गॅप होता त्यामुळे प्रशासनाला बऱ्यापैकी वेळ मिळालेला आहे आता तसं औरंगाबादला बघायला गेलं तर जवळपास एकोणसाठ केंद्र आहेत आणि जवळपास एकोणीस हजार सहाशे पासष्ट विद्यार्थी हे उद्या केंद्रावर येणार आहेत आता औरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक महत्वाचा संभ्रम असा आहे की आज आणि उद्या औरंगाबाद शंभर टक्के बंद आहे आणि शंभर टक्के बंद असल्यानंतर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून काही मार्गांवर ज्या ज्या मार्गांवर सेंटर आहेत त्या मार्गावर सिटी बसेस असतील <coughs> माफ करा सिटी बसेस असतील किंवा रिक्षा असतील हे प्रशासनाने चालू ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे एकंदरीतच जे काही नियम जाहीर केलेले ते नियम सबंध राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी सेंटर आहेत त्या त्या ठिकाणी लागू असणार आहे फक्त औरंगाबादसाठी नाही तर त्या ठिकाणी किट विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे मास्क असेल किंवा ग्लोवज असतील किंवा सॅनिटायझर असतील हे याचा किट त्यांना देण्यात देण्यात येणार आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकत्रित येणार आहेत त्यातील काही विद्यार्थी विद्यार्थ्यांना कोरोनाचे लक्षणं असू शकतात किंवा त्या पद्धतीचा एखादा रुग्ण विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षेला येऊ शकतो त्यासाठी अशा विद्यार्थ्यांना जर स्वतः लक्षणं असतील किंवा त्रास होत असेल तर त्यांनी स्वतःहून केंद्रावर गेल्या गेल्या केंद्रातील जे काय व्यवस्थापक आहेत त्यांना सांगणं फार गरजेचं आहे आणि अशा विद्यार्थ्यांसाठी सर्व विद्यार्थ्यांमध्ये बसून परीक्षा देण्याऐवजी वे त्यांची वेगळी सोय वेगळी केली जाईल अशा पद्धतीचीही जे आहे या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे महत्वाचं असं आहे की ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहील कारण जवळपास पाच वेळेस ही परीक्षा रद्द झाली होती विद्यार्थीची आशा कुठेतरी संपुष्टात आली होती मात्र मोठा संघर्ष करून किंवा रस्त्यावर उतरून ही परीक्षा विद्यार्थ्यांनी खेचून आणलेली आहे त्यामुळे आता मागचं जे काय झालेलं आहे हे बघत न बसता विद्यार्थ्यांनी आता उद्याच्या परीक्षेसाठी चांगलं तयार व्हावं कारण त्यांनी एवढ्या संघर्षातून ही परीक्षा खेचून आणलेली आहे बिलकुल सिद्धार्थ धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी एकूणच संपूर्ण राज्यात जी एमपीएससीची परीक्षा उद्या घेतली जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ठिकाणचा आढावा आपण घेतला दुसरीकडे कोरोनाचं संकट आहेच आणि नागपूरमध्ये आज लॉकडाऊनचा सहावा दिवस आहे गेल्या चोवीस तासात नागपुरात तब्बल तीन हजार दोनशे पस्तीस नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर पस्तीस रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय नागपुरात आता रुग्णांची संख्या पंचवीस हजारांच्या वर गेली आहे सध्या नागपुरात ऍक्टिव्ह केसेसचा आकडा पंचवीस हजार पाचशे एकोणसत्तर आहे दरम्यान वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पालिकेनं कोविड सेंटर नव्यानं सुद्धा सुरुवात केली आहे दरम्यान कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात नागपूरमध्ये मागच्या चोवीस तासामध्ये तीन हजार दोनशे पस्तीस कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले तर पस् पस्तीस लोकांचा मृत्यू देखील झाला आहे असं असताना देखील आपण जर का आज या नागपूरच्या रस्त्यावरचं दृश्य बघितलं तर लॉकडाऊनचा आज सहावा दिवस आहे असं असताना देखील मोठ्या संख्येने नागपूरकर रस्त्यावर पाहायला मिळत आहे विशेष करून या वर्षामध्ये जर का विचार करायचा झाला कालचा जो मृतकांचा आकडा होता पस्तीस हा सर्वात जास्त आहे याआधी देखील सप्टेंबरच्या दोन हजार वीसमध्ये मृतकांचा आकडा हा पंचवीस पस्तीसच्या वर होता पण या वर्षामध्ये साधारण तो पहिल्यांदा पस्तीसमध्ये गेलेला आहे तर एक इतकं भीषण चित्र नागपूरमध्ये आहे कोरोनाचं संपूर्ण संक्रमण नागपूर शहरामध्ये झालेलं आहे एक प्रकारे कम्युनिटी स्प्रेड झालेला आहे असं असताना देखील नागपूरकरांना जो बेजबाबदारपणा आहे तो सातत्याने पुढे येत आहे लॉकडाऊन मध्ये असताना देखील मोठ्या संख्येने नागपूरकर रस्त्यावर पाहायला मिळत आहे आणि यामध्ये प्रशासनाचा देखील एक निष्काळजीपणा पाहायला मिळत आहे कारण की आपण जर का या चौकामध्ये बघितलं तर कुठेच पोलीस दिसत नाही लोकांवर प्रतिबंधात्मक उपाय किंवा दंडात्मक कारवाई करताना कुठेच पोलीस दिसत नाही त्यामुळे प्रशासनाकडनं देखील ढील दिल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याचाच फायदा नागरिकांनी कुठेतरी उचललेला आहे त्यामुळे नागपूरमध्ये लॉकडाऊन असताना देखील मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर पाहायला मिळत आहे आणि नागपूरचा जो संक्रमण दौर आहे तो सातत्याने वाढत आहे जर का बघायचं झालं तर नागपूरमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये ॲक्टिव्ह केसेस आहे ह्या पंचवीस हजाराच्या ओव्हर आहे हे देखील एक मोठी धक्कादायक बाब आहे व्हिडिओ चंदी प्रशांत मोहितेसह तुषार कोवळे न्यूज एटीन लोकमत नागपूर यासोबतच वेळ आणखी एका छोट्याशा ब्रेकची पाहतारा न्यूज एटीन लोकमत